कधी समजू नका. आप जो आपले नॅचरल गेम आहे ते आम्ही नॅचरल गेम खेळायचा प्रयत्न करतो एनी टाईम आणि आता सुद्धा करणारच आहे. एखादा पर्टिक्युलर टार्गेट तुमच्या डोक्यामध्ये? 40 प्लस. थँक यू सो मच, तुम्हाला देखील हार्दिक शुभेच्छा. तर टॉसमधून समाचार असा आहे की राणाल टीमनं टॉस जिंकला आणि त्यांनी प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. बॅक टू कॉमेंट्री बॉक्स, आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये जाऊया आणि ऐकूया ओमकार शेटे यांचा सुमधुर आवाज. थँक्यू अजय दादा घरत. 77 रनचं टार्गेट आणि पहिल्याच बॉलवरती लागला धक्का आणि फलंदाज झाला बाद. माऊली स्पोर्ट्स आमन्यानी विवेक इंटरप्राइजेस चषक 2021 आणि स्पर्धेचा जो दुसरं संध्याकाळचं सत्र आपण पाहतो आणि अर्धशतक आज पाहायला मिळालं आणि अर्धशतक ठोकलं तळवळी स्पोर्ट्स तळवळीच्या फलंदाजांना अरकम पटेल त्या खेळाडूचं नाव होतं. 14 चेंडूंमध्ये 50 धावा त्यांना बनवल्या. खरं तर कुठेतरी झेल ड्रॉप झाला शेवटच्या क्षणाला आणि तो विक्रम त्याच्या नावावरती. 14 चेंडूमध्ये 50 धावा राऊंड विकेट अतिशय सुंदर बॉल होता. बॉडी लाईन अंगाला स्पर्श झाल्यानंतर चेंडू जातो आहे निर्धारित क्षेत्रामध्ये. ऍड होती एक सिंगल. लक्ष भरपूर मोठं आहे त्याच्यामुळे सुरुवात देखील तितकीच मोठी करावी लागेल. एक दर्जेदार क्रिकेट टूर्नामेंट आपण एन्जॉय करतो डे नाईट फॉर्मॅट मध्ये. विवेक इंटरप्राइजेस चषक 2021 याचे देही याची डोळा. क्रिकेटचा हा देखणा सोहळा पाहण्यासाठी जे प्रेक्षक आमच्या सोबत जोडलेत त्यांचं हार्दिक स्वागत. फटका अतिशय सुंदर आहे इनफील्ड मधनं चेंडूला पाठवला. आउटफील्ड फास्ट बॉल ट्रॅव्हल होतो आहे डिक्लेअर झोन मध्ये. फक्त एकच धाव इथे मिळेल. पावाप्लेचं षटक सुरू आहे त्याचा फायदा उचलावा लागेल कारण तुमच्या समोर लक्ष अगदी मोठं लावलं गेलं. 4 षटकांचे सामने आणि जवळजवळ सरासरी तुमच्याकडे 19 पेक्षा जास्त. राऊंड विकेट डावा त्याचा बॅट्समन लाईन केली मिस आणि फलंदाज होतो बाद. लागतो दुसरा धक्का. अगदी एक मोठं टार्गेट समोर आणि त्याचा मानसिक दबाव पूर्णपणे जाणवतो. आज 27 फेब्रुवारी मराठी राजभाषा दिन आणि मराठी राजभाषा दिनाच्या तमाम मराठी बांधवांना लाख लाख शुभेच्छा. मराठी भाषा आमची आहे महाराष्ट्राची शान. भजन कीर्तन भारूड एकताच हरपून जात भान. काना मात्र वेलंडनचा मिळाला आहे वान. साहित्याने इतिहासाचा येथे खूप मोठा